हॅलो एव्हरीवन, आजची नवीन जी एस बी रेसिपी आहे सन्ना पोळो आणि ही बनवली आहे मुळ्याच्या पानापासून. चला आता आपण रेसिपी बघूया. यासाठी लागेल 1 कप तांदूळ, 1 कप तूर डाळ. हे दोन्ही स्वच्छ धुवून 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. 2 तासानंतर यासाठी आपल्याला लागणारं वाटण वाटून घेऊ. त्यासाठी लागेल 1 कप नारळाचा चव, 2 ते 3 ड्राय रेड चिलीज, या तुम्ही कमी जास्त करू शकता, थोडीशी चिंच, 1/2 चमचा हिंग. हे आपण थोड्याशा पाण्याचा वापर करून वाटून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेली डाळ आणि तांदूळ हे ॲड करून पुन्हा एकदा छान वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण काश्मिरी चिली पावडर 1 चमचा घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे, मी कलरसाठी यूज करत आहे. चवीनुसार मीठ. हे असं आपलं बॅटर आता रेडी आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये आता मुळ्याची पानं धुवून छान चिरून घेतलेली आहेत. 1 कप चिरलेला कोबी हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. या स्टेजला यामध्ये तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता. हे बॅटर आता आपलं रेडी आहे. कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, व्हिडिओमध्ये बघू शकता. आता तवा गरम करून त्यावर 1 ते 2 चमचे तेल स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर थोडंसं बॅटर घेऊन ते स्प्रेड करायचं आहे. हे हाताने स्प्रेड करायचं आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता. आता यावर थोडंसं पुन्हा एकदा तेल घालून हे 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं आहे. दोन ते तीन मिनिटानंतर पुन्हा एकदा आपण हे दुसऱ्या साईडने छान भाजून घेऊ. असं हे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे. आपला सन्ना पोळो रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.